होणार, परंतु सुदैवानी आपल्या ओळखीच्यांचे आजूबाजूला कारखाने, त्याच्यामध्ये त्यांनाही आपण सांगू शकतो की बाबा वेळेत ऊस त्या ठिकाणी घेऊन जावा. त्यांचाही घास तसा बघितलं तर फार मोठा झाला आहे. आत्ताच इथं दौंड शुगरचे वीर धवल जगदाळे ते म्हणले की दादा, शिरूर तालुक्यातला ह्या सगळ्या परिसरातला जवळपास 2-1 लाख टन ऊस हा दौंड कारखाना घेऊन गेलेला आहे. अजूनही त्यांची घेऊन जायची तयारी आहे. बाकीचे पण कारखाने इथं आहेत. पण शेवटी आपला स्वतःचा कष्टाने पिकवलेला ऊस हा आपल्या कारखान्याला जायच्याऐवजी दुसऱ्या कारखान्याला जातो. ठीक आहे, ते काटा व्यवस्थित करतायत, पेमेंट करतायत. माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही कारखान्याला ऊस जात असताना काटा बरोबर एक बघा. आपल्या इथं खाजगी देखील चेक करा. खाजगी काट्यावर ऊस आपला समजा 10 टन ट्रेलर भरला किंवा डबल ट्रेलर दोन्ही मिळून 18 टन भरला तर तिथंही 18 टन बसतोय का आणखीन काही होतंय? कारण आपला ऊस आहे, त्याचं वजन पण व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याचं पेमेंट पण व्यवस्थित झालं पाहिजे. हा कटाक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न असतो. मित्रांनो, आता मला पत्र दिलं आहे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं कामगारांचं थकीत रक्कम 16 महिन्याचा कामगारांचा थकीत पगार देण्याबाबत. त्या संदर्भामध्ये खरं तर पैसे द्यायला पाहिजे. मला ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी ताबडतोब त्याची मीटिंग लावली होती. स्टेजवरचे पण काही दादा पाटील तुम्ही पण त्या मीटिंगला होता. मी साखर आयुक्त कार्यालय मितीमध्ये मीटिंग लावली. मी अर्थमंत्री दिलीप वसे पाटील, सहकार मंत्री, हे बाकीचे सगळे सहकारी, त्याच्यामध्ये चेअरमन होते, MSE बँकेचा चेअरमनला बोलवलं, साखर आयुक्ताला बोलवलं, त्याच्यामध्ये बँक कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डाला बोलवलं, इतर पण काही सहकारी ज्यांना कामगार प्रतिनिधी पण सगळ्यांना बोलवलं. मार्ग कसा काढायचा तर मी तिथं मार्ग काढला की अनास्कर म्हणले, दादा आम्ही कर्ज कारखाना चालवायला देऊ शकतो, आम्ही कामगारांचं बिलं द्यायचं आमचं काम नाही आहे. आमचे बिलं दिल्यावर पैसे येणार कसे? मिळलं जरी काही असलं तरी आता मी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुम्ही 1 महिन्याचा पगार कारखान्या पहिला द्या आणि इथनं पुढं वेळच्या वेळेला पगार आपण करू. आणि पुढचे पगार कारखाना सुरू झाला की त्या महिन्याचा पगार अधिक मागच्या महिन्यातला एक पगार जे थकलेले आहेत त्याच्यातला, असं करून थोडंसं पुढं जाऊ. कारण मी पण माझ्या भागामध्ये अशा अडचणीमध्ये असणारे कारखाने बाहेर काढलेले आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना एकेकाळी असाच अडचणीत आला, परंतु मी माझं सर्वस्व पणाला लावलं. आणि मगाशी रवी किंवा बाकीच्यांनी सांगितलं, मित्रांनो मी थोडंसं सरळ मार्गी असलो कडक असलो तरी शब्दाचा पक्का आहे आणि काम करून देणारा माणूस आहे. मला उगीच बघू, ये आज ये उद्या करू ना, भेट मुंबईला, भेट बारामतीला, भेट पुण्याला, कशाकरता हेल पाटे लावायचे? होत असेल तर लगेचच काम झालं पाहिजे, नसेल होत तर तसं सांगितलं पाहिजे. आणि त्याकरता तिथं काही आमचं मिटलं नाही, तिथं टोकाची भूमिका काहींनी घेतली. मी गायावाया करत होतो, बाबांनो परत परत ही संधी येणार नाही, तुम्ही माझं ऐका ऐका, परंतु ऐकलं काही गेलं नाही आणि कारखान्याचं जे काही व्हायचं ते झालेलं आहे. आता पण मी आपल्याला सांगतो, ह्याच्या संदर्भात आत्ता 21 बोर्ड आहे, त्याच्यात दादा पाटील एका बाजूला आहे आणि 20 एका बाजूला आहे. त्याच्यातले 20 पण आता काही काही जरा हालचाल करायला लागलेले की काय करावं काय नाही. मी सभासदांनो आपण त्यांना अजून एक संधी देऊ. माझी त्यांना विनंती आहे की तुम्हाला जमत असेल तर करा, नसेल जमत तर सरळ सांगा ना की बाबा आम्हाला जमत नाही. आपण तिथं प्रशासक आणायचं असेल तर प्रशासक आणू शकतो, आपण तिथं चेअरमन बदलायचं असेल तर चेअरमन बदलू शकतो. ह्या संदर्भामध्ये अशा प्रकारची कारखानदारी कधी अडचण येते, केव्हा येते? दुष्काळ पडल्यानंतर, ऊसच नसल्यानंतर, क्रशिंग नाही झालं म्हणून अडचणीत येते, तोटा होतो. आपलं सगळी परिस्थिती पोषक आहे, अनुकूल आहे, आपल्याला प्रतिकूल परिस्थिती नाही आहे. ऊस प्रचंड आहे आपल्या इथं, जवळचा ऊस आहे, जेवढा गळीताला पाहिजे तेवढा, त्याच्यापेक्षा जास्त आहे. फक्त काटकसरीनं व्यवस्थितपणे
तिथं कारखाना चालला पाहिजे, साखर विक्री चांगल्या दरात गेली पाहिजे, गोजन सरकारच घेतं तिथं काही प्रश्न नाही, गोजनचे पैसे वेळेत द्यायची जबाबदारी राजी राहील, त्याच्या संदर्भामध्ये डिस्लरीच्या बद्दल देखील आपल्याला जे काही प्रॉडक्ट तयार होईल त्याला एक चांगला दर पाहिजे, आणि जेवढं गरजेचे तेवढा स्टाफ आणि स्टाफनी पण इमान इतबारे आत काम केलं पाहिजे, असं केल्यानंतर हा कारखाना बाहेर त्या ठिकाणी येऊ शकतो, पण त्याकरता तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. मीच ह्याच भागामध्ये येऊन काय काय सभा घेतल्या आणि काय काय केलं ते माझं मला माहिती आहे आणि तेव्हा तुम्ही माझं ऐकलं, परंतु त्यावेळेस आत्ताचा इथला आमदार असा काहीतरी वेडवाकडं वागेल हे काही माझ्या स्वप्नात देखील नव्हतं, आणि ते तर घडलेलं आहे. आज त्याला काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही, परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका. आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे, आपण इकडच्या फाटीला आहे ते तिकडच्या फाटीला आहे, त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे ही आयला, ह्या ह्यांनीच आमचं निम्मगार होत आहे सारखं. आणि मग हळूच दबकत दबकत मला म्हणतं दादा दादा काही होईल का पुढं काहीतरी होईल, म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे. मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मीन दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नरखेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती, माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती, आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं. निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंड आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील. परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा. म्हणलं राव जनतेरी 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा, लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका. काय अडचण काय नाही, मी कलावंत आहे दादा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम होतो आहे दादा. आणि मी मित्रांनो मी खोटं बोलणार ना, मी तोंडावर असं समोरासमोर करीन. मी म्हणलं तसं करू नका, दिसायला खराब दिसत आहे. आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे, ह्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं, कसं शक्य आहे, मला माझी मालिका असते मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं, मग ते कोण बघणार. माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते. मी तरी त्यांना म्हणालो, बाकीचे सगळे म्हणायचे आजी तूच आणलंय त्यांना, आता तूच त्यांना समजून सांग, तूच त्यांना समजून सांग. मित्रांनो असं कसं बसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये किती आले काय आले. खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे. आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची. खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून येतात. काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो, काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे. राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ, एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात. आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही राव हे आपलं काम नाही, राजीनामा दिलं सोडून. मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का. थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला याला चांगला दिसायला विसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजबंडागडी, आणि ते आपण देतो बटणं दाबतो, त्याच्यात आमच्याही चुका आहेत. आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाही आहे. एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना. तसं आपलं झालं आहे,
आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला. म्हटलं का डॉक्टर, मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले. नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागलं परत उभं राहू. अरे असं कसं चालेल, आपले प्रश्न सुटले पाहिजे. मी त्यांच्यामुळं आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे म्हणून मोदींच्या विचाराचे खासदार निवडून द्यायचे. ते जेवढे खासदार जातील तेवढा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याची मदत होणार आहे, ही पण बाब लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून मग नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण जे सांगायचं ते त्यावेळेस सांगेन. पण आता महायुतीचं सरकार तुमच्याकरता काम करत आहे, खूप काही वेगवेगळी कामं आमच्या हातामध्ये आहेत आणि ती पूर्ण करण्याची आमची 100% तयारी आहे. माझी कामगारांना विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आमचे पगार व्हावेत, तुमचे पगार व्हावेत, तर एकदा तुमच्या बोर्डाला भेटा आणि बोर्डाला म्हणा की दादा काल आला होता ना असं सांगत होता, जाऊ द्या त्याच्याकडं जाऊन जर काम होत असेल तर चला तिकडं घेऊ चालू करून. तसं असेल तर तशी आपली तयारी, काही दिवस देतो आणि जर नाहीच ऐकलं तर यांना कारखाना चालवता येत नाही म्हणून त्यांना नोटीस काढणार. नोटीस काढून रितसर जे काही सहकाराचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे पुढची ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी लागणार. कारण मला शेवटी शिरूर तालुक्यातल्या सभासदांचं हित पाहायचं आहे, मला काही संचालक बोर्डाचं हित पाहायचं नाही. ही बाब देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमराठी.